आषाढी एकादशीसाठी श्री गजानन महाराजांची पालखी आणि दिंडी आज शेगावहून पंढरपूरकडे निघाली. शेगावच्या गजानन महाराज मंदिराचा परिसर आज भक्तांनी फुलून निघाला. टाळ मृदुंगाच्या गजरात गजानन महाराजांचा मुखवटा पालखीत स्थापन करण्यात आला. गेल्या 48 वर्षांपासून एकादशीनिमित्त शेगाव ते पंढरपूर पालखी काढली जाते. यात शेकडो भक्त आणि वारकरी सहभागी होतात. यंदाही असंच सातत्य बघायला मिळालं. महाराजांच्या मुखवट्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. पालखी निघत असताना आरती, भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन असे धार्मिक कार्यक्रम शेगावात चालू होते. पालखीसोबतच पताका, विनेगारी, टाळकरी इत्यादी सहभागी झाले होते. मार्गात पालखीचे अनेक ठिकाणी स्वागत केले गेले. 13 ते 18 जुलै दरम्यान पालखीचा पंढरपूर येथे मुक्काम होणार आहे. गणगण गणात बोतेच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमून निघाला. देवीदास खनपटेसह ब्युरो रिपोर्ट, माझा विदर्भ, शेगाव.